की बा ही तुम्ही कुठले आधारे देता आहात आणि ही बंद करा आणि ती बंद करा. याच्यामध्ये एकदा तर त्यांनी निर्णय असा केला ती 70 सालापासून वसूल करा. मग ती जी 40% सवलत पुणे महानगरपालिकेमध्ये 70 पासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेटची डिस्काउंट जी होती ती पुढे कंटिन्यू राहील. हंडाची नोटीस येत होती त्याच्यातून सुद्धा पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना रिलीफ मिळेल. आज एक पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय सरकारने केला त्याची माहिती देण्यासाठी आम्ही सगळे पुणे महानगरपालिकेतले आमदार माजी महापौर माजी नगरसेवक एकत्र आलो. पुणे महानगरपालिकेमध्ये 50 वर्षापूर्वी म्हणजे 1970 सालापासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये 40% डिस्काउंट देण्याचा 40% सूट देण्याचा आणि सरसकट असा एक नियम होता. 2019 साली अचानक ऑडिट पॅरा निघाला की बा ही तुम्ही कुठल्या आधारे देता आहात आणि ही बंद करा आणि ती बंद करा. याच्यामध्ये एकदा तर त्यांनी निर्णय असा केला ती 70 सालापासून वसूल करा. मग तर एक एक पुण्याचा नागरिक तर ती वसुली भरण्यासाठी त्याला सगळं विकावलेलं असतं. नंतर असं झालं की बा 2019 पासून बंद करा. परंतु आपलं शासन आल्यानंतर पहिलं तर ह्या वसुलीला स्थगिती आपण दिली आणि आज शासनाने हा निर्णय केला की ही जी 40% सवलत पुणे महानगरपालिकेमध्ये 70 पासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेटची डिस्काउंट जी होती ती पुढे कंटिन्यू राहील आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेत राहणारे सगळे नागरिक हे गेले काही दिवस धास्तावले होते कारण नवीन वर्षाची बिलं येताना त्या बिलामध्ये ह्या 40% ॲडिशन येत होती. हा निर्णय आज झाला. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याचा सविस्तर प्रस्ताव येईल आणि एक मोठं टेन्शन गेले काही दिवस पुणेकरांच्या डोक्यावर होतं ते संपलं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज पुणे महानगरपालिकेमधली PMPL पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन महानगरपालिकेतली PMPL ही केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन शहरांनाच उपयोगी ठरते असं नाही तर पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा PMPLचे खूप रूट आहेत. ती तोट्यात चालल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये याची भाडेवाढ करावी का असा विषय आला होता जी आम्हाला मान्य नव्हती. 2014 पासून भाडेवाढ केली नाही तर ते आताही करता कामा नये आणि म्हणून मग एक ती तूट भरून काढण्यासाठी ॲडिशन हवी होती. PMRDAच्या खूप रूट्सवर PMPLच्या बसेस जातात त्यामुळे त्यांनीही पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखं PMPLच्या तुटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावा असा प्रस्ताव होता. त्याला टेक्निकली PMRDAचे कमिशनर हे PMPLला डायरेक्ट येणं आवश्यक होते तोही आज निर्णय झाला. आता PMRDAचे कमिशनर हे PMPLला डायरेक्टर असतील आणि त्यामुळे चांगली घसघशीत तुटीमधला सहभाग हा PMRDA पण घेईल आणि तूट भरून निघेल ज्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेतल्या PMPLच्या बसला आगामी काळामध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता संपली. हिंदी में होता ना इतना सारा. अच्छा तिसरा एक निर्णय मराठीत सांगतो आणि नंतर मग हिंदीमध्ये येतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता शासनाने ऑलरेडी 1 महिन्यापूर्वीच निर्णय केला. चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आचारसंहितेमुळे थांबला होता तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता आचारसंहिता संपल्यामुळे घोषित झाला. अनधिकृत बांधकामं ह्याला तिप्पट दंड होता ज्याला आपण शास्ती म्हणू तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता 1 महिन्यापूर्वीच निर्णय केला आणि आचारसंहिता संपल्या त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं की हा तिप्पट दंड जो आहे शास्ती जी आहे तो सरकारने माफ केला होता. पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची काही ना काही अनधिकृत बांधकामं आहे ज्याला तिप्पट दंड हा पुणे महानगरपालिकेनं आकारला होता. या विषयामध्ये सुद्धा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जर बाजूच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ही शास्ती आम्ही माफ करतो तर इथेही माफ केली पाहिजे. पुढच्या कॅबिनेटमध्ये तसा ठराव आणू असं मान्य केलं. त्यातून ही जी तिप्पट दंडाची नोटीस येत होती त्याच्यातून सुद्धा पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना रिलीफ मिळेल.